तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. झी मराठी वाहिनीवर अनेक विविध नव्या मालिका आता तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि त्यामुळे मी देखील उत्सुक आहे, तुम्ही देखील उत्सुक असालच. आणि त्याच निमित्तानं आणखी एक नवी मालिका दार उघडब आहे आणि या मालिकेच्या निमित्तानं या मालिकेत मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री सानिया चौधरी माझ्यासोबत आहे आणि देवीचं छान दर्शनही झालंय आणि तू ते वाजवणारच आहे असं लवकरच कळालं. तो मी उत्सुक आहे की तू ते वाजवूनही दाखवशील छान. या मालिकेपर्यंत कशी पोहोचली, तुझी निवड कशी झाली त्याबद्दल सांग सांगे. कारण याआधी तू ज्या मालिका करत होतीस किंवा तुझं जे काम आहे ते लोकांनी पसंत केलं, काहीतरी वेगळं होतं. या ह्याच्यात तुझा लुक बघितला, तुझं ज्या पद्धतीने आम्ही प्रोमोज बघितले खूप छान वैविध्यपूर्ण वाटतंय सगळं. खरं तर मी जेव्हा मी म्हटलं तसं लास्ट सांगतो आहे, काही मालिका खूप वेगळी होती, त्याचं कॅरेक्टर पण खूप वेगळं होतं, एक ग्लॅमरस साईडकडे जाणारा तो लुक पण होता. सो खरं मी त्या सिरियलनंतर बऱ्याच वेळ थांबलेले मनासारखं काम मिळण्यासाठी आणि ते मला इथे अगदीच मिळालं आहे. म्हणजे हा हे कॅरेक्टर, हे लुक, हे पण खूप वेगळं आहे. म्हणजे ही एक गावाकडची साधी मुलगी आहे, तिला संभळ वाजवायला आवडतं. सो तिचा लुक वाईज पण खूप वेगळा आहे. तिच्याबद्दल जे लोकांना वाटतं किंवा तिची जी मतं आहेत ती खूप ठाम आहे, त्याच्यामुळे खूप स्ट्रॉंग आणि कणखर स्त्रीची ही भूमिका आहे. सो मला मी म्हणेन की मी ज्यासाठी जे मनासारखं काम मी म्हणत होते ते मला नक्कीच इथे करायला मिळतं आहे. त्यात झी मराठीवर काम करणे माझं लहानपणापासून स्वप्न होतं. म्हणजे मी झी मराठी हे लहानपणापासून बघतच मोठी झाली असं म्हणेन. सो झीवर एकतरी लीड रोल करायचाच आहे असं मला नेहमी वाटायचं आणि ते मिळाल्यानंतर ऑफकोर्स ते एक बिग येसच होतं माझ्याकडनं. सो सुरुवातीला ऑडिशन झाली, त्याच्यानंतर शूट झालं, त्याच्यानंतर संबळचं माझं वर्कशॉप झालं, मग थोडं गावाकडच्या भाषेचं पण थोडं एक 5 दिवस वर्कशॉप घेतलं गेलं आणि मग आमचं आउटडोअर शूट आणि मग तशी ती एक प्रोसिजर होती. किती छान, म्हणजे एक स्वप्नपूर्ती आहे तुझ्यासाठी या मालिकेत, तू लीड करतेस. पण तुला प्रोमो आल्यानंतर रिॲक्शन्स काय मिळाले? कारण आता तू टेलिव्हिजनवर आल्यानंतर एक तो एक चाहता वर्ग तयार होतो तुमचा, डेली सोपचा जो असतो, तर त्या चाहता वर्गांकडनं काही तुला रिॲक्शन्स मिळतायत? प्रोमो आवडलाय, तू छान करतेस, हे हे आवडलंय, याची उत्सुकता आहे वगैरे या सगळ्या गोष्टी? मला खरंच खूप खूप चांगला, इनफॅक्ट खूप चांगला रिस्पॉन्स आलाय आणि येतो आहे. अजूनही प्रोमोमध्ये टॅग केलं जात आहे किंवा काय, असं खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे प्रोमोसाठी. लोकांनी बऱ्याच लोकांनी हेच विचारलं पहिला प्रश्न की अरे तू खरंच वाजवतेस का, हे तू प्रोमो तूच वाजवलंयस का, किंवा या रिॲक्शन पण खूप आल्या. आणि खूप वेगळं बघायला मिळणार आहे. शरद सर आहे, सुवासताई आहे, सो खूप स्ट्रॉंग टीम आहे आमच्या ॲक्टर्सची पण. सो त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. सो ते पण रिॲक्शन्स खूप छान आले की अरे मस्त वाटतोय प्रोमो, खूप तगडा झाला आहे. सो आणि खरंच होतो गोंधळाचा फील किंवा काय, तो ती आम्हाला जी मजा आली ना प्रोमो शूट करताना तीच दिसतीये आणि तीच आय थिंक लोकांपर्यंत पोहोचली आणि तीच लोकांना आवडतीये. तू उल्लेख केलास स्टारकास्टचा, तर शरद पंक्षसारी आहेत. कारण नाटक असेल, मालिका, चित्रपट, एक दांडगा अनुभव सोबत ते एक उत्तम अभिनेता आहे त्यांच्यासोबत. आणि प्रोमोमध्ये पण तू दिसतीयस आणि त्यांच्यासोबत ते समोरासमोर ते शॉट देणं किंवा कॅमेरा फेस करणं ते कशासाठी, कसं राहिलं तुझं? ती मी तेच म्हणेन की ती खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्याबरोबर आय थिंक आम्ही सगळेच खूप लकी आहोत त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला. कारण ते उत्कृष्ट अभिनेता आहेत, उत्कृष्ट व्यक्ती पण खूप सुंदर आहेत ते. म्हणजे त्यांचा जो ऑरा आहे ना तेवढेच ते प्रेम आणि असे फार गोड आहेत. कारण त्यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळते आणि अजूनही मिळणार आहे आणि त्याच्यासाठी आय एम व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. पहिल्या प्रोमोच्या दिवशी आम्ही खरं भेटलो, त्याच्या आधी माझे आउटडोअरचे सीन झालेले, पण शरद सरांबरोबरचा तो पहिलाच प्रोमो होता. सो तेव्हाही ते फार गोड पद्धती म्हणजे अरे किती गोंडस बाळे, तुझ्याकडे बघून मला असं रागायचं एक्सप्रेशन द्यायचे आहेत वगैरे. सो खूप छान वाटतं आहे त्यांच्याबरोबर काम करताना. ते खूप चिल करून घेतात आणि समोरच्याला खूप कम्फर्टेबल फील करवतात. काल पण ते इनफॅक्ट आम्हाला म्हणत होते की बघ हां कधी तुला काही वाटलं, सेटवर काय वाटलं काय नाही मला येऊन सांग, मी घेतो त्याच्याशी हे पंगा वगैरे. सो ते फार गोड आहेत, फार गोड आहेत. सुवासताई बरोबर मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे ती माझी खूप खूप घट्ट मैत्रीण आहे. सो ती असल्यामुळे एक अजून एक कम्फर्ट झोन मी म्हणेन की अरे
सुवासता ये. सो तो एक कम्फर्ट झोन खूप आहे आणि तिच्याकडनंही मी खूप शिकले. पहिल्याच मालिकेत ती होती माझ्याबरोबर. सो याही ह्याच्यात ती मला खूप शिकवेल हे नक्कीच. पण तुझ्या कॅरेक्टर्सचे विविध पैलू असतील ते कशा पद्धतीने या मालिकेत बघायला मिळतील त्याबद्दल सांगणार. येस, सो मुक्ता हे कॅरेक्टर असं आहे की ती खूप साधी मुलगी आहे, गावाकडची मुलगी आहे, गरीब घरात राहणारी मुलगी आहे. पण तिच्या बाबांवर कर्ज असतं म्हणजे एवढ्या दुःखात पण ती सगळी मंडळी आनंद शोधत असतात. असं ते कुटुंब आहे की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते आनंद शोधतात. त्या याच्यात तिला संबळ वाजवायची खूप आवड असते आणि संबळ तिला तिचे बाबा तिला संबळ वाजवायला शिकवतात लहानपणापासूनच एका अटीवर की तू समोरासमोर नाही वाजवणार पण मी तुला आवडे म्हणून तुला तो फ्रीडम देतोय. म्हणजे एवढ्या छोट्या गावात असूनही तिचे बाबा तिला तो फ्रीडम देणं ही खरं खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग काही कारणामुळे तिला जेव्हा ती या घरात येते तिला संबळ वाजवावं लागतं एका सिच्युएशनमध्ये. आणि मग हे असं एक घर आहे जे खूप श्रीमंत घर आहे, खूप मोठं घर आहे आणि त्यांना त्यांचे काही नियम आहेत आणि तरीही कुठेतरी या घरात आनंद थोडा कमी आहे. असा तो एक कॉन्ट्रास्ट आहे. आणि मग इथे आल्यानंतर मे बी तिला ज्या गोष्टी दिसत आहेत किंवा काय तर त्यासाठी ती कसा स्टँड घेते. कारण ती साधी असली तरी तिला तिची ठाम मतं आहेत, ती करेक्ट गोष्टींसाठी स्टँड घेते. म्हणजे तिच्या मी इनफॅक्ट म्हणेन की ती तिच्या जग तिचं जे घर आहे त्याचा ती बॅकबोन आहे. म्हणजे ती करेक्ट गोष्टींसाठी बोलते आणि ती कोणालाही घाबरत नाही. सो त्या ज्या गोष्टी आहेत किंवा ती या घरात आल्यानंतर तिचा आणि रावसाहेबांचा जो लढा आहे ते जे बॅटल आहे ते बघायला नक्कीच खूप आवडेल तुम्हाला. पण सानिया तुला नृत्याची आवड आहे प्रचंड आणि तू ती उत्तम सादर करतेस तर या मालिकेतही असं काही काही सिक्वेन्स असेल त्यानिमित्तानं तू असं सांगशील की हा एखादा एखादा सिक्वेन्स असाही पाहिजे. माझाही पाहिजे असं मी कालच सांगितलंय त्यांना. कारण कारण मला वादन तर ऑफकोर्स होतंच, म्हणजे संबळ तर मी वाजवतेच. पण कालच असा एक सिक्वेन्स झालाय जिथे मी गाणंही म्हणते. मला गाण्याची ऑफकोर्स आवड आहे. सो मी कालच त्यांना म्हणले सरांना की सर आता हे बघा आता वादन झालंय गाणंही झालंय आता नृत्य तर पाहिजेच ना वगैरे. कारण एक आत्ता मला असं होतं की नाही यार आपण पण काहीतरी नृत्य इथे सादर करावं. कारण एकतर ते इतके सुंदर यात आरत्या तुम्ही जेव्हा टेलिकास्ट बघाल ना इतके सुंदर आरत्या इतका सुंदर म्युझिक इथे वापरलं गेलं आणि दिलेलं गेलं की कोणालाही असं बसवत नाही. म्हणजे संबळ वाजवतानाही मला असं होतं की आत्म एक एक माझी डान्सर जागी होते. सो खूप सुंदर इथे त्यांनी सादर केलेलं आहे म्युझिक. सो मी सांगितलं आहे त्यांना की बघा एखादा डान्स पण आपण टाकूया. कोणतं गाणं गायलंस पण तू? एक आरती आहे एका सिक्वेन्समध्ये आरती आहे आणि सो ती आरती पण गाते आणि ती संबळी वाजते. दोन्ही एकत्र करणं हे पण एक टास्कच होतं माझ्यासाठी. पण ह्याचीच खूप मजा येते मला कारण खूप वेगळं काय काय करायला मिळतं. आणि ॲज अन ॲक्टर आय वुड से आत्ता आपण म्हणलो तसं की या सिनियर्सकडनं सिनियर ॲक्टर्सकडनं तुम्ही खूप शिकता. प्रत्येक प्रोसेस तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्ट तुम्हाला शिकवत राहतं. पण ॲज अन ॲक्टर तुम्हाला अशी एक कला शिकायला मिळती आहे ही किती सुंदर गोष्ट आहे. सो त्याचा मला खूप आनंद होतो आणि मला खूप मजा येते. मल्टी टॅलेंटेड आहे ती आणि अभिनय नृत्य गाणं आणि आता इन्स्ट्रुमेंटही वाद्य वाजवते. सुपर मस्त आणि मला वाटतं हे इंटरेस्टिंग ठरेल प्रेक्षकांसाठी आणि जे तुझे चाहते ती मालिका बघतील त्यांच्यासाठी. खूप खूप शुभेच्छा आणि मला वाटतं आपण येऊन आता देवीचं दर्शन पण घेऊया. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.